अनेकदा आपण रस्त्यावरील पथदिवे दिवसाही सुरू असताना पाहतो. याकडे आपणही दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो. यामुळे वीज आणि पैसा या दोन्हीचं प्रचंड नुकसान होतं. हे नुकसान होऊ नये म्हणून यावर उपाय शोधून काढलाय तो अकोल्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी. अकोल्यातील खेतान नगरमधल्या अमृत कलश माध्यमिक शाळेतील 9वी आणि 10वीच्या 3 विद्यार्थ्यांनी एक उपकरण बनवलंय. स्मार्ट स्ट्रीट लाईट कंट्रोलर असं या उपकरणाचं नाव आहे. या उपकरणाद्वारे दिवसा आणि रात्री जेव्हा दिव्यांची गरज नसेल तेव्हा दिवे आपोआप बंद होतात. 10वी शिकणारी सोनाली जवंजाळ, सायली दिवनाले आणि 9वी शिकणारा आनंद वानखडे यांनी हे सेन्सर उपकरण तयार केले. स्मार्ट स्ट्रीट लाईट कंट्रोलर आहे. याच्यामध्ये सेन्सर आहे की जे लाईट सेन्स करतं. जेव्हा त्याच्यावर अंधार होणार तेव्हा तो स्ट्रीट लाईट चालू करून देईल आणि जेव्हा त्याच्यावर सकाळी उजेड होणार तेव्हा तो बंद करून टाकेल. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टर आहे. कॉन्टॅक्टर हे स्ट्रीट लाईटला चालू बंद करण्याचं काम करतं आणि कॉन्टॅक्टरलाच ओव्हरलोड रिले जोडलेला आहे. जर ट्यूबलाईटमधल्या कोणत्याही एका फ्युजर ओव्हरलोड असेल तर तो फेज बंद करतो तो रिले. स्मार्ट स्ट्रीट लाईट कंट्रोलरमुळे पथदिवे वेळेवर सुरू होऊन सकाळी आपसुकच बंद होतात. एका लाईट कंट्रोलर उपकरणाच्या आधारावर तब्बल 400 पथदिव्यांचं नियंत्रण करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कंट्रोलरची किंमत अवघी 10,000 रुपये आहे. अकोला महापालिकेच्या आयुक्तांनीही या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची माहिती घेतली असून या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर अकोल्यातील प्रभाग क्रमांक 36 मधील 400 पथदिवे स्मार्ट स्ट्रीट लाईट कंट्रोलरच्या सहाय्यानं गेल्या वर्षभरापासून यशस्वीपणे सुरू आहे. आमच्या शाळेच्या या प्रोजेक्टचं सर्वदूर भरपूर कौतुक केलं गेलेलं आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी सुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा समजून त्यांनी त्या विषयावर का आपण सर्व शहरामध्ये ते लावलं पाहिजे हे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जेव्हा आम्ही याचा वापर केला तर सगळ्यात पहिले आम्ही आमच्या शाळेमध्ये जेव्हा लावलं तर आम्हाला त्याचे सक्सेसफुल रिझल्ट मिळाले. अंधार जेव्हा पडायचा तेव्हा ते लाईट आपोआप चालू व्हायचा आणि उजेड जेव्हा पडायचा तो आपोआप तेव्हा लाईट बंद व्हायचा. त्यानंतर आम्ही ते मोठ्या प्रमाणावरती माझ्या प्रभागामध्ये आम्ही स्ट्रीट लाईटवरती पूर्ण स्ट्रीट लाईट त्याच्यावरती बंद चालू करतात का याच्यावरती आम्ही ते डिव्हाइस लावून पाहिलं. तिथे पण ते डिव्हाइस 1 वर्षापासून सक्सेसफुली काम करत होतं. जिल्हा आणि विभाग स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात परीक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या या विद्यार्थ्यांचा हा प्रयोग आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ठेवला जाणार आहे. शहरातील कोलमडलेल्या वीज वितरण व्यवस्थेसाठी ही मनुष्यविरहित प्रणाली मोठं वरदान ठरू शकते. यामुळे या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. झी मीडियासाठी जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.